नमस्ते मुलांना कसे आहात सर्वजण मजेत ना मुलांना तुम्ही तुमच्या घराच्या आसपास पक्ष्यांना उडताना बघितलं असेल मग ते तुम्हाला ओळखता येतात का व्हेरी गुड चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पक्ष्यांची ओळख करून घेणार आहोत आहात ना तुम्ही तयार हा कावळा आहे कावळा काळ्या रंगाचा असतो कावळ्याला दोन पंख असतात पंखामुळे पक्षी आकाशात उडतात त्याचप्रमाणे कावळ्यालाही पंख असल्यामुळे कावळा आकाशात उडतो त्याला एक चोच आहे दोन पाये आहेत आणि डोळे पण आहेत तो काव 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 असा आवाज काढतो फळे बिया शिळे अन्न इत्यादी खाद्यपदार्थ कावळा खात असतो विशेष म्हणजे कावळा हा खूप हुशार बुद्धिमान व चतुर पक्षी आहे चला तर आता आपण दुसऱ्या पक्ष्याविषयी माहिती घेऊया ही चिमणी ही चिमणी थोडीफार तपकिरी रंगाची दिसते चिमणीला पण दोन पंख असतात दोन पाये असतात आणि एक चोच असते आणि डोळे पण असतात चिमणी असा आवाज काढते चिमणी छोटे छोटे दाणे खाते विशेष म्हणजे चिमणी सकाळी लवकर उठून ती आपल्या कामाला जाते आणि आपल्या कामामध्ये कधीही कंटाळा करत नाही चला मुलांना आता आपण पुढील पक्षाची ओळख करून घेऊया हा पोपट आहे याचा रंग हिरवा आहे याला दोन पंख असतात दोन पाये असतात आणि दोन डोळे पण असतात याची जर चोच तुम्ही पाहाल तर याची चोच लाल रंगाची असते याला खायला मिरची व पेरू खूप आवडतो विशेष म्हणजे पोपट हा माणसाची हुबेहूब नकल करतो आणि याचा आवाज मिटू 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 असा असतो चला मुलांनो आता पुढील पक्षी कोणता आहे ते पाहूया हा कबूतर आहे याचा रंग राखाडी आहे याला दोन पंख असतात दोन पाये असतात दोन डोळे पण असतात डोळ्याचा जर रंग तुम्ही मुलांना पाहाल तर डोळ्याचा रंग लाल असतो कबुतराची डोळे लाल रंगाची दिसतात आणि कबुतराच्या जर पायाचा रंग तुम्ही पाहाल मुलांना तर कबुतराच्या पायाचा रंग गुलाबी दिसतो कबूतर धान्य छोटी फळे फुलांच्या कळ्या हे खातो विशेष म्हणजे कबूतराला शांततेचे प्रतीक मानले जाते आणि कबूतर गुटर गुटरगू असा आवाज काढतो मुलांना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला आपण यावर आधारित काही छोटी छोटी प्रश्न घेऊया माझा पहिला प्रश्न आहे कावळ्याचा रंग कोणता आहे काळा गुलाबी की पांढरा माझा दुसरा प्रश्न आहे चिमणी कसा आवाज काढते काव काव च्यू की मिटू मिटू लाल रंगाचे डोळे कोणाचे असतात चिमणी कावळा की कबूतर मुलांना या प्रश्नाची उत्तरे देतानाचा ॲडिओ करून आपल्या बालवाडीच्या ग्रुपला पाठवायचं आहे धन्यवाद मुलांना